सौमी प्रचिती जीवनाची संगती, सौमी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण त्यासी सौमी अनुभवास येती, त्यासी सौमी अनुभवास येती, त्यासी सौमी अनुभवास येती। तुझा पाठीशी आहे घेऊ नकोस, मी तुझा पाठीशी आहे घेऊ नकोस, स्वामी पाठीशी आहे घेऊ नकोस, स्वामी पाठीशी आहे। कोणतेही कारण असो तुम्ही रागावू नका, चिडू नका, मोठ्यानं बोलू नका, मन शांत ठेवा आणि विचार कर। नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे गुरुवार आणि आज गुरुवारीच मला स्वामीने सकाळी सकाळी मला गुड न्यूज दिली। गुड न्यूज काय दिली तर जो माझा राहिलेला 4000 वॉच टाईम होता तो माझा गुरुवारी सकाळी 5:30 कंप्लीट झाला आणि मला मेल आला की तुम्ही तुमचा चॅनल मॉनिटाईज करायला अप्लाय करा। तर बघा, मला त्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी 5:30 मला मेल आला आणि त्या दिवशी मला काहीच करावं काहीच समजत नव्हतं। तर ही बघा माझी सुंदर अशी गुरुवारची देवपूजा, तर खूप सुंदर अशी देवपूजा केलेली आहे। तरी माझी दररोजचीच सुंदर अशी देवपूजा असते पण गुरुवार हा माझा खूप म्हणजे खूप स्पेशल वार आहे आणि आवडीचा वार आहे आणि त्या दिवशी माझी ही गोष्टसुद्धा पूर्ण होणं तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि भाग्याचीसुद्धा आहे, कारण माझ्या सर्व चांगल्या गोष्टी माझ्या गुरुवारीच झालेल्या आहेत पूर्ण। आणि हे बघा सूर्यनारायणाने कसे दर्शन दिलेले आहे, डायरेक्ट घरामध्ये सूर्यनारायणाची किरणं पडलेली आहेत, आपल्या स्वामींच्या फोटोच्या समोर बरोबर किरणं पडतात। आणि हे त्यांचं जे त्यांचं तारक मंत्र म्हणून दिवाबत्ती करून ते चाललेले आहेत त्यांच्या कामावरती। तर इकडे माझं पण झालेले आहे आंघोळ आणि मी पण स्वामींना नमस्कार करून घेते आणि मग माझ्या दिनचर्येला सुरुवात करते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचा दिवस आनंदात जाऊ देत, भरभराटीचा जाऊ देत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। बघा, मी एवढी खुश होते गुरुवारच्या दिवशी, कारण गुरुवारच्या दिवशीच माझं एवढं मोठं काम झालेलं होतं, कारण मी 1 वर्ष झालं प्रतीक्षा करत होते त्या गोष्टीची, तर ती फायनली माझी पूर्ण झालेली होती। पण हा व्हिडिओ मी सुद्धा गुरुवारीच केलेला पण मला अपलोड करता आला नाही, कारण मला त्या दिवशी खूप घाईगडबड आणि खूप म्हणजे महाग काम पण होतं आणि त्या दिवशी मला व्हिडिओ टाकायचा होता पण तो दिवशी मी व्हिडिओ दुसराच टाकला, कारण हा व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता आणि चॅनल मॉनिटाईज झालं आहे म्हणून ह्या गोष्टीनेच मी म्हणजे मॉनिटाईज झाला नव्हता पण आपलं 4000 वॉच टाईम कंप्लीट झाला होता आणि मेल आला होता आपल्याला की तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करायला द्या म्हणून, तर ती प्रोसेस करायला मी टाकली होती। ती प्रोसेस माझी शुक्रवारी सकाळी म्हणजेच काल सकाळी पूर्ण झाली आणि आज आहे शनिवार, कारण शनिवारी मी हा व्हिडिओ एडिट करायला घेतलेला आहे आणि तुमच्यापर्यंत हा शनिवारी संध्याकाळीच पोहोचणार आहे व्हिडिओ। तर बघा, स्वामींना नैवेद्य वगैरे आपल्या देवांना नैवेद्य वगैरे आरती वगैरे सर्व झालेलं आहे, तर गुरुवारची माझी अशी सकाळची पूजा असते आणि सकाळचं माझं गुरुवारचं सर्व देवांचं रुटीन असं असतं, कारण त्या दिवशी मला स्वयंपाक करायला पण खूप उशीर होतो कारण गुरुवारी पूजा वगैरे। तर आज पण पूजा खूपच लवकर झाली कारण 5:30 मला तो मेल पडलेला मी बघितला आणि तेव्हापासूनच मी जागी होते। दररोज पण तशीही लवकरच उठलेली असते पण त्या दिवशी खूपच लवकर उठून मग सर्व केलं आणि दर नैवेद्य तर माझा दोन्ही टाईम देवाला दररोजचाच असतो। सकाळी स्वयंपाक व्हायच्या अगोदर फळं असतील तर फळं ठेवते मी, नाहीतर खडीसाखर ठेवते आपल्या अधिष्ठानासमोर आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग आपला पूर्ण नैवेद्य ठेवत असते। तर बघा, देवांची आरती वगैरे सर्व करून झालेलं आहे आणि स्वामींना आणि सर्व घरामध्ये धूप दाखवून सर्व घरात आपला नेहमीच सर्व घरांमध्ये गुगळचा धूप फिरवावा, त्याने घर शुद्ध होतं आणि घरातसुद्धा प्रसन्न असं वातावरण तयार होतं। तर अशा प्रकारे माझ्या आरती देवांची सर्व झालेलं आहे।
आणि माझा 4000 वॉच टाईम होतच नव्हता, कम्प्लीट होतच नव्हता. त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं की माझा वॉच टाईम कम्प्लीट होत नाही, कारण बऱ्याच वेळा पाठीमागंच माझा चॅनल मॉनिटाईज झाला असता. पण बऱ्याच व्हिडिओला मला कॉपीराईट क्लेम आलं होतं, त्याच्यामुळे मला ते व्हिडिओ डिलीट केले होते मी. आणि त्याच्यामुळे मला एवढा वेळ लागला चॅनल मॉनिटाईज व्हायला, नाही तर झाला असता माझा अगोदरच. पण जाऊ दे, काही गोष्टी चांगल्यासाठीच होतात, कॉपीराईट आलं म्हणजे काय झालं. पण हे सर्व माझं गुरुवारीच झालं म्हणजे माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजची आपली स्वामींची आरती, पंचोपचार, षोडोपचार, पूजा झालेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, मला स्वामींनी किती छान असं मोठं गिफ्ट दिलं. त्या दिवशीच माझा 4000 वॉच टाईम कम्प्लीट झाला. आणि बघा, आज स्वामींनी मला गुरुवारच्या दिवशी माझ्या दिव्यामध्ये किती सुंदर असं फुल आलेलं आहे बघा. तर बघा, गुरुवारजीच माझ्या दिव्यामध्ये फुल येतं. जी माझी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोचलेली असते. मला दिव्यांच्या फुलामधून मला स्वामींनी दर्शन दिलेलं असतं. तर दरवेळेस माझं गुरुवारी असं फुल निर्माण होतं. तर बघा, मी आवर्जून तुम्हाला आज मी फुलं आलेलं दाखवलेलं आहे, कारण आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी मला स्वामींनी दिव्यामध्ये दर्शन दिलेलं आहे. ह्या फुलाच्या संकेत असंच असतं की आपली जी सेवा आपण केलेली आहे ती देवापर्यंत पोचलेली आहे, म्हणजे ती स्वामींपर्यंत पोचलेली आहे. तर बघा, एरिवारी नाही, पण बघा गुरुवारचं मात्र नक्की माझ्या देवामध्ये फुल येतं. आणि मला त्या गोष्टीचा इतका आनंद होतो की मला असं बघा, केंद्रामध्ये सुद्धा खूप वेळा सांगितलेलं आहे देव्यामध्ये फुल येतं काय येतं ते. त्याच्यावरनं बराच हे सांगितलेलं आहे, त्या फुलाविषयीसुद्धा माहिती दिलेली आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अथर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वे भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञेविन काळ नाही त्याला, परलोकी नाविती तयाला. अशक्य हे शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी वये पळू दे, जवळी उगी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे वा त्यांचा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्या वेळी न तू स्वामी भक्त. आठव दिला किती त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. अशक्य हे शक्य करतील स्वामी. विभूती तमन नाम ध्यानादितीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ गेही आठवी रे प्रचिती, न सोडी सदा स्वामी जागी हात. अशक्य हे शक्य करतील स्वामी. अशक्य हे शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। तर बघा आत्ता आले 12:05 कमी आणि आत्ता माझं काम झाले, सर्व भांडी बिंडी घासून कपडे धुवून गुरुवारचं मला खूप लेट होतं कामाला, आणखीन जेवण वगैरे करायचं आहे आणि कस्टमरच्या साड्या पण आहेत त्या तयार करायच्या आहेत, ब्लाऊजला हुक बटन लावायचे आहेत, एवढी कामं आहेत। तर गुरुवारचं असं माझं शेड्यूल असतं, दम लागला आहे, कपडे उन्हातनं कपडे वळू घालून आले। तर ही होती माझी गुरुवारची सकाळपासूनची कामं। त्या दिवशी मला खरं तर सगळ्यांना सांगायचं होतं की माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि मला हा व्हिडिओ त्या दिवशीच टाकायचा होता, पण काय झालं होतं, त्या दिवशी चॅनल मॉनिटाईज करायला आपण हे केलं होतं, प्रोसेस चालू केली होती आणि ती प्रोसेस 24 तासाची असते। आपला चॅनल लगे लगेच ते एक्सेप्ट करत नाहीत, त्याला 24 तास घेतात, ते आपला पूर्ण चॅनल चेक करतात आणि त्याच्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज झाला म्हणून आपल्याला मेल येतो। तर मेल मला सकाळी शुक्रवारी 10:30 आला, त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ टाकला नाही गुरुवारचा। आणि काल लाईव्ह वगैरे घेऊन लाईव्हचा आणि आपलं स्वामींना पेढे वगैरे ठेवलेला व्हिडिओ टाकला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ माझा थोडासा महागच राहिला, त्याच्यामुळे मी आज अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ। चला तर मग असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण एका पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।